माझ्या सर्व बांधवांनो, भगिनी मातांनो, आज इथं आमच्या आपल्या सगळ्या बट्ट्या विमुक्त आणि ओबीसीचे दोन वार्ड इथे उपोषणाला बसलेले आहेत. 10 दिवस झालेले आहेत. आणि ओ बांधवांनो, ऐका ऐका अगदी ऐका, 2-3 वेळेला आमचे काही सहकारी मंत्री इथे येऊन गेले आणि मग काल आपल्या इथले काही कार्यकर्ते प्रमुख, काही पुण्याचे कार्यकर्ते आणि आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री आणि काही सामाजिक ओबीसी संस्थांचे प्रतिनिधी, हे सगळे जे आहेत तिथे बसले होते. हे बघा, हे जे प्रेसवाले आहेत, मीडियावाले, त्यांना त्रास देऊ नका, कारण तुम्ही काय बोलता आहात हे सगळ्या हिंदुस्थानभर नेण्याचं काम ही मंडळी करणार आहे. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आपण सहकार्य करा. आणि काल ज्याप्रमाणे ती मीटिंग झाली, सभा झाली, त्याला अनुसरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज मंत्री महोदय अतुल सावे, मंत्री महोदय गिरीश महाजन, मंत्री महोदय उदय सामंत, मंत्री महोदय धनंजय मुंडे, मंत्री महोदय गुलाबराव पाटील, आमचे मित्र आणि आमदार पडळकर साहेब, आपले दुसरे आणखी एक नेते प्रकाश शेंडगे, डॉक्टर महात्मे माजी खासदार आणि माजी खासदार समीर भुजबळ, हे सर्व मंडळीचे अनेक कार्यकर्ते जे आहेत आज इथे त्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत जी चर्चा झाली त्यानुसार आपल्याला भेटायला आणि इथे जे लक्ष्मणराव हाके आणि नवनाथ वाघमारे हे आमचे दोन सहकारी उपोषणाला बसलेले आहेत, त्यांना भेटण्यासाठी इथे खास त्यांनी आम्हाला पाठवलं. गेली 10 दिवस अनेक ठिकाणी उपोषण सुरू आहे. इथे जसे आमचे दोन वाघ बसलेले आहेत, पुण्याला मंगेश ससाने कुठे कीर्तने म्हणून बसलेले होते, आणखी अनेक ठिकाणी, पण ठिकठिकाणी जे आहे आम्ही त्यांची समजूत घातली. शेवटी आपल्याला लढायचं आहे, लढण्यासाठी आम्हाला आमचे वाद परत मैदानात रस्त्यावर पाहिजे. आता धमक्या बिमक्या खूप देतात, चालू द्या. तुम्हाला सगळ्यांना कल्पना, आपण कुणालाही धमक्या देत नाही, दादागिरी करत नाही, पण सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, शरीफ है हम, शरीफ है हम, किसी से लड़ते नहीं है, मगर जमाना जानता है हम किसी के बाप से भी डरते हैं.
ज्यावेळेला अख्खं भीड पेटलं, आमदारांची घरं पेटवली गेली, जीव धोक्यात घातले गेले, लहान मुलाबाळांचे जीव धोक्यात घातले गेले, ते कसे वाचवले गेले हे आपण इथे ज्या मिटिंग झाल्या, ज्या रॅली झाल्या, बीडला रॅली झाली त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. हॉटेल जाळण्यात आली, पक्षाची कार्यालय जाळण्यात आली, शिक्षण संस्थांची कार्यालय जाळण्यात आली, रस्त्यावर आपण सगळे उभे होते, ही सगळी मंडळी होती, मी सगळ्यांचं नाव घेत नाही, पण ही सगळी मंडळी तिथे उभी होती आणि ते मला नंतर त्या मिटिंगसाठी वगैरे सगळे घेऊन दिले. मला एक सांगायचंय, हे आमच्या दोन्ही सहकार्यांना पूर्ण सहकार्य केल्याबद्दल, हे तुम्ही जे लोक स्थानिक जे कार्यकर्ते आहात, नेते आहात, धीर दिलेला आहे, सावरलेला आहे, मजबूत जन त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले आहे. अंतरवाडी सराटी जे सुद्धा लोक तिथे येऊन गेले, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणावरून पाठिंबा जाहीर करण्यात आला, वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.